ते काय लयच मी पांगलेलं आहे मराठ्याच्या बाबतीत. मराठ्यांना काय द्यायचं म्हणलं कुणीच बोलत नाही मराठी. आता विरोधी पक्षाने त्याला जात नसते, विरोधी पक्षाने त्याला जात नसते, पण आता ते जात बघतात वाटतं. ते त्यांचा शिक्का बघाना आपल्याला विरोधी पक्षाचा शिक्का आहे. प्रामाणिकपणाने हे न्याय मंदिर आपण जनतेसाठी चालवायचं आणि आवाज उठवायचा. तिथं अन्याय होतो तिथं आवाज उठवायचा. हा वैचारिक मतभेद असू शकते, वडंटीवार साहेबांचे आमचे वैयक्तिक असतील वैचारिक मतभेद, परंतु जिथं अन्याय वाटला असे मोठमोठाले प्रकरण करायला लागले, दडपशाही मराठ्यावर करायला लागली, तर त्या न्याय मंदिराने आवाज उठवला पाहिजे. म्हणजे मराठा समाज ध्यानात ठेवत असतो कोणचा आमदार जात कोणची का असाना पण आपल्या बाजूने बोललाय, मराठा आमदार त्या दडपशाहीबद्दल बोललाय हे ध्यानात ठेवत असते. तुम्ही सगळे गप बसले ना, याचा अर्थ असा होतो तुम्ही सगळे सरकारकडून शेवटी जनता आहे मालक. थोडे दिवस येत आणखी जनता ही बघणारच आहे, परंतु सरकारला सांगतात अशी होती की तुम्ही मराठ्यांचा अंत बघू नका आणि मराठ्यांवरची दडपशाही थांबवा. तुम्ही मार्ग गोडी गुलाबीने कसा काढता ह्याच नादात पडा, बाकीच्या नादात पडताल तर तुम्ही चिखलात फसणार आहेत आणि तुम्हाला नंतर असा पश्चाताप येईल की मराठे पिढ्यांना पार भोग भोगायला लावतील तुम्हाला. धन्यवाद. असताना न्याय मंदिर तुमचं न्याय मंदिराची लाईट गेली वाटत, इन्व्हर्टर नाही वाटत त्या, ते चार्जिंग नाही, ते गोरगरिबाला न्याय द्यावा नाही वाटत वाटत त्यांना, त्यांना धोशील असं रातची. अरे हे लय आवड कार्यक्रम आहे. मी म्हणूनच सांगतो सरकारनं गृहमंत्र्याने गलत ठिकाणी हात घातला. हो खरं सांगतो तुम्हाला आणखीन मी मागं सरकारनं रचला नाही भेणारत नाही, ते बिचारे त्यांना काही अडचणी असतील म्हणून ते ग बसत असतील. तुम्हाला एक सांगू, मी एक क्लिप ऐकली, बाळासाहेब थोरात साहेब बोलले आणि तिथं देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांना उत्तर दिले. ते म्हणते असं बोलल कस जमन, आणि तुमच्याबद्दल जर असं कोणी बोललं तर सगळ्या हात आधी देवेंद्र फडणवीस उभा राहील तुमच्याबद्दल. एक जण बोलत होता केला ना मोका नोटीला बाजूला, म्हणजे समजून घ्या ही आलेले स्वतःची बाजू मारून न्यायची. आणि गृहमंत्री इतकं चतुर माणूस आहे, त्यांची बाजू मारून न्यूज तर सगळ्यांचा वापर करतो हा माणूस, सगळ्यांचा, जसा मराठ्यांचा आतापर्यंत केला, इतका चतुर माणूस. विरोधी पक्षाच्या नेत्यांना आमदारांना ईडीची भीती वाटते म्हणून बोलत नाही, त्यांना वाटत याच्या मागं लावली म्हणलं आपल्या मागं लागायची. पण मी वेगळा आहे, तुम्हाला आणखीन सांगतो मी, गृहमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना शाने वा गलत ठिकाणी हात घातलाय, तुमचे दडपण भीती निघून जाईल लोकांवरची काही झालं नाही म्हणून. मी इतक्या टोकांपर्यंत जाईल शांत दे, मी मरण पत्करीन, पण समाज तुम्हाला पिढ्यांना पार कधीच माफ करणार नाही ही तुमच्या वाट्याला भोग येणार, लक्षात ठेव. धन्यवाद. नाना पटोले हे विरोधी पक्ष या सगळ्या दोन चार दिवसापासून तुमची वक्तव्य, त्याच्यानंतर सरकारनं स्थापन केली SIT किंवा सरकारनं एक वेगळं पाऊल टाकलंय, सरकार संवाद साधत नाही, ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर या आंदोलनाच्या याच्यावर काही परिणाम झाला दिसतोय का? एवढा बी नाही, या आजचे दिवस चालेल काढून बाहेर जाऊन येऊ का? बघा मराठी लवकरच लगेच हटूच शकत नाही, फक्त मी सांगणार नव्हतं पण सांगितलंय तुम्हाला, मराठे शांत चित्ताने ऐकतील कोण काय करतोय कसं, जरांच्या पाटलावरती षडयंत्राचा लागलेत आणि आपल्या गोरगरिबाला आरक्षण मुद्दाम कसं द्यायचं नाही, कसं मुख्यमंत्री गृहमंत्री एकत्र झाले, त्यांनी मराठ्यांचे आमदार आपल्या विरोधात कसे बोलायला लावले, कोणचा आमदार मंत्री बोलतोय हे मराठे बघतायत. मला हे मीडियाच्या बांधवाला सांगायचं नव्हतं पण तुमच्यावर माझा लय विश्वास आहे म्हणून तुम्हाला सांगितलंय सत्य आणि माझ्या पोटात राहत नाही, मी बोलून टाकतो. मराठे शांत चित्ताने बघतात मला, इथं तुम्ही रोज बघतात तरी बी इथं पोलिसांना सुद्धा विचारा, 7-8 हजार लोक रोज येत भेटा. आणि मी काय वाईट करतोय समाज माझ्यापासून लांब जायला, मी काय माझ्या स्वार्थासाठी काही बोललोय? समाजाला 6 महिन्यापासून फसवायला लागलात म्हणून समाजासाठी बोललोय मी काय? समाजाच्या विरोधात बोललो? समाज कशामुळे लांब जाईल माझ्यापासून? आणि समाजच माझा मायबाप, तीच शक्ती आहे माझी आणि मी कोणाच्या जोरावर लढतोय त्यांच्याच लेकरं मोठे व्हावेत म्हणून. 1 इंच मागं जाणार नाही, ते केशीला भेट नाहीत, ते सरकार काय दडपशाही करतं याला भेट नाहीत, ते 5-7 दिवस शांत चित्ताने बघणार आहेत हे काय करते. शेवटी यांनी केलेल्या दडपशाहीचा अंत होईल. ते विरोधी पक्षांबद्दल तुमचं काय मत आहे, कारण विरोधी पक्षातील
आंदोलन सोडवण्यासाठी सरकारची राजेश टोपे यांनी मदत केली. आता कोणी कोणाची मदत केली असं शरद पवार हा ना त्यांचे त्यांना माहिती. मला तर काही विचारलं नाही कोणी, त्यामुळे त्याचं उत्तर मला देता येणार नाही. पण एक सांगतो त्याच्यातलं की सगळेच येत होती पुरेच अख्खेचे अख्खेच. मग कोण कोणाला आणत होते ते तर मुख्यमंत्री साहेब सगळं सांगते टोपे साहेब यांना. ते तर दोघं जेवले बी जाणून म्हणते त्या काय मला काय माहिती मिळेल. मग तुमचं जमत आणि तुम्हाला काही नाही साधलं की उघड आरोप करायचे एकामेकावर. तुम्ही तुमच्या आधी म्हणले शिंदे साहेबांनी बसले यांदो, नंतर म्हणले पवार साहेबांनी बसले, नंतर म्हणले प्रकाश आंबेडकर साहेबांनी बसले, नंतर म्हणले बच्चू कडू भाऊन बसले, नंतर म्हणले राज ठाकरे साहेबांनी बसले, नंतर म्हणले उद्धव ठाकरे साहेबच आहे त्याच्या मागं. नाही नाही म्हणले, नंतर म्हणले अशोक चव्हाणच आहे. ते तर सोडून दिलं म्हणले नाही नाही बाळासाहेब थोरात आहे तुम्हाला मिळत नाही म्हणे. मग सगळं सोडून दिलं म्हणले राजू शेट्टी का काय की अरे तुम्हाला काही मेळ आहे का नाही का. नंतर तर म्हणले देवेंद्र फडणवीसचा पुरा हात याचा आणि सगळे सोडून दिले म्हणले हातून कुणाचाच हात नाही फक्त अजित पवारचा बघा कार्यक्रम यांचा. अरे गोरगरीब समाजाने आंदोलन उभा केलेलं आहे भांगडीत नका पडू काही हाताला लागणार नाही एसआयटीच्या नाही आणि पोलिसांच्या नाही गुन्ह्याच्या नाही तुमच्या हाती एक लागू शकत मराठ्यांचा रोष आणि मराठ्यांना तुम्ही असं केलं म्हणून बाकीच्या जाती म्हणणाऱ्या हे आपल्याला सुद्धा असंच करू शकतात. एवढा रोष पत्करायला लागेल ह्या भानगडीपेक्षा. आजची प्रेस प्रामाणिकपणा जर ऐकत असाल तर तुमच्या हातातून संधी गेलेली नाही. तुम्ही सगळे सवारीचे अंमलबजावणी करून नाराजीची लाट अंगावर घेऊ नका. मराठे शांत चित्ताने ऐकत येत काय करताय तुम्ही. झोपलेले नाहीत, खचलेले नाहीत आणि घाबरलेले सुद्धा. तुमच्या आंदोलनाला एवढे दिवस मोठा प्रतिसाद शिवसेनेच्या तुम्ही देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल जातीवादी शब्द वापरले म्हणून तो गुन्हा दाखल झालेला आहे आणि राज्यभर असे गुन्हे दाखल होऊ शकतात. आम्ही सुद्धा करत येईल ना. नाही पण तसं नाही येते प्रकार. तुमच्या विरोधात तक्रार नाही ती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरून तुमचा व्हिडिओ शेअर केला जो शेअर करणार आहे ना त्याच्यावरती गुन्हा दाखल जो बोलला त्याच्या विरुद्ध तक्रार झाली तुम्ही बोललेला ठीक आहे ना. न्यायालय मला न्याय देईल पण आम्ही सुद्धा 6 महिने त्यांनी आम्हाला फसवले. जेवढे मंत्री व्यासपीठावर आले होते 6 महिन्यात, जे अधिकारी आले होते, जे ओईडी आले होते, सगळ्यावर मराठी गुन्हे दाखल करणार करोडोच्या संख्येनं करणार. आम्ही करणार मग सुट्टी कोणालाच नाही. न्याय सगळ्याला सारखा, सगळ्याला सारखा. तुम्ही सुद्धा आमच्या आई बहिणीचं त्यावेळेस अपमानच केलेला. हो आमच्या सुद्धा माता मावल्या सगळ्या तुमच्या विरोधात गृहमंत्र्याच्या त्यांच्या विरोधात तक्रारी देणार नक्की देणार. आम्ही सुद्धा तुम्ही एकदा फक्त पाऊल उचलून बघा. आम्ही आधी नाही करणार, तुम्ही पाऊल उचललं की आम्ही सुरू केलं. पाटील साहेब कोर्टाने तुम्हाला सांगितलेलं शांततेच्या मार्गाने आंदोलन आहे लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू ठेवण्याची तुम्हाला परवानगी दिलेली आहे. मग तुमचा मंडप त्या ठिकाणी काढला जातो तुम्ही कालपासून आरोप करता. मग तुम्ही कोर्टात दाद मागणार का कारण कोर्टाने तुम्हाला शांततेत आंदोलन करायला परवानगी दिली. हे बघा माननीय न्यायालयाने जे जे आम्हाला सांगितलं ते जे आम्ही प्रामाणिकपणाने त्यांचा शब्द माननीय न्यायालयाचा आम्ही नाही डावाल. शांततेत सगळं केलं त्यांनी. आता म्हणजे पुन्हा एकदा सांगतो डीवायसपी साहेबांनी भांबे साहेबांनी शब्द दिला आम्ही हात लावणार नाही त्यामुळं तोपर्यंत आम्ही ऍक्शन काहीच घेणार त्यांनी सांगितल्यामुळे. आम्ही डीवायसपी साहेबांच्या शब्दावर विश्वास ठेवणार. आम्ही सुद्धा काही करणार नाही. फक्त त्यांनी जे लोक उचलायचं सुरू केलं ना ते बंद करावं. आजपासून ते बंद करावं सगळं त्यांनी. मला उद्या हे ऐकायला यायला नको की लोक उचल. तुम्ही ही दडपशाही बंद करा. आंतरवाली सह महाराष्ट्रातली सगळीच आणि गोडी गुलाबीने याच्यातून मार्ग कसा काढता येईल ह्याच भानगडीत पडा. सरकारच्या हातातून संधी गेलेली नाही. समाजाचा रोष अंगावर घेऊ नका. सगळ्या स्वयंची अंमलबजावणी करा. हेच लोक तुम्हाला डोक्यावर घेऊन नसतील. आणखी प्रश्न आहे. राजेश टोपेंवरती 2 दिवस झाले आरोप सुरू होते. शरद घेऊन जा ना. ते भेनार माणूस असला ना ते इकडे तिकडून निघून जातो. ते म्हणतो चला इकडे दार उघडा तिकडे दार उघडा आपलं सगळं इथंच आहे. आणि तू सुट्टी झाली का आंतरवाली ती. आणि आंतरवालीत नसलो तर समाजाच्या दर्शनासाठी जाणार आहे चर्चा करायला. चलो धन्यवाद भाऊ.
तुम्हाला संपर्क केलाय त्यामधून? नाही नाही, एकदा नाही केला, काही मंत्र्यांनी केला नाही. आता काय असतं बरं का, सगळी एकजूट झाली मराठ्यांच्या विरोधात, त्याच्यामुळं येणार नसतील शेवटी. आता मराठ्यांची त्यांना गरज नाही गोरगरिबांची, ते मंत्री आमदार होऊन बसलेत. आता शिवसेना असेल, काँग्रेस असेल, शरद पवार असतील किंवा इतर सगळे नेते, राज ठाकरे असतील, उद्धव ठाकरे, तुमच्या आंदोलनाबद्दल सध्या काहीच भूमिका घेत नाही. तुम्ही म्हणताय तुमची दडपशाही सुरू आहे, दडपशाहीबद्दल सुद्धा ते काहीच भूमिका घेत नाहीत. विरोधी पक्ष का दखल घेत नाही, काय काय वाटतं तुम्हाला त्यांच्याबद्दल भूमिका काय तुमची? त्यांची त्यांनाच माहीत, आपल्याला नाही सांगता येणार ना, त्यांचं त्यांनाच माहीत. पण सगळ्या पक्षातले मराठी स्वतःच्या लेकराच्या बाजूने आणि आंदोलनाच्या बाजूने, कारण मी या समाजासाठी मराल निघालेलो आहे. मार्ग निघत होते आणि एवढा संभ्रम निर्माण नव्हता झाला, तर संवाद बंद झालेला आहे. दोन्ही बाजूनी काही मागणी एकमेकांकडे पोहोचत नाही. तुम्हाला काय वाटतं याच्यातून काय तोडगा वगैरे निघू शकतो किंवा काय मार्ग निघू शकतो यावर? नाही, मी कसं सांगू त्यांना, ते नेते माझ्याविरोधात आता खूपच आमदार उभा केले, मंत्री उभा केले, एक टोळकच उभा केलंय आणि ते संस्थात आणल्यात माझ्या विरोधात चौकशाला. कर होते दूध का दूध पाणी पाणी, अटक करा, नामक करा, गुन्हेच काय दाखल करायला लागले, नाटक कशा नाराजी घेता त्यांनी? मायबाप आहे ना, मायबाप आहे ना, एक शेतकऱ्याचा पोरगा गोर गरीब कष्ट करायसाठी लढत आहे ना, त्यांनीच मनानं म्हणायला पाहिजे. चला बघू बरं, चर्चा करून आपू काय तोडगा निघतो. तुम्ही यायचंच नाही ना, आम्ही कसं काय चर्चा करायची? 17 दिवस झालं भेटलो आम्ही, आलात का तुम्ही? तुम्हाला वाटतंय ना मराव हे असाच? माझा मायबाप समाज मला मरू देईल? तुमचं गैरसमज काढून टाका. त्यांची तयारी तर पाहिजे का? बळत म्हणून इकडं परत म्हणते भ्याला माग सरकारला, त्यांची तर तयारी पाहिजे. त्यांनी सांगितलं पाहिजे दिलखुल खुलासपणे, अहो तुमच्या प्रश्नाला उत्तर देतो, दिलखुलास सांगितलं पाहिजे. इतक्या दिवसात आम्ही सगळ्या स्वयंची अंमलबजावणी करणार आहे, बघतील माझे मराठे काय करायचे, वेळ द्यायचा करायचा. तुम्हाला झाला पाहिजे, त्यांना करायचंच नाहीये, त्यांना मला गुतवायचंय. त्यांना वाटतं ह्यो काटा आहे, ह्यो संपला की आपलं जुळलं, जुळतच नाही मग तर बिघडलं. सांगू ऐकत असला तर आणखीन एकदा ऐका, तुम्ही एस आय टी नेमली आणि पुरे मराठीत रोष पूर्ण झाले, पुरे अटक केले ना, पुऱ्या महाराष्ट्रात पांढरा दिसणार, इथून तिथून नुसते मराठी बसले, करोडात भयानक मराठी बसल्या दिसणार तुम्हाला, सगळे भूक हडतालच होणार. मराठीतच सांगतेत मी, विनंती करतो त्यांना नका करू, तुम्ही फक्त बसायचं तर शांततेत बस, नका करू. त्यांना संवादच नाही करायचा, सरकारने संवादाचं पाऊल उचललं तर तुम्ही तयार आहात? अरे आम्ही कोणत्या दिशेने म्हणलेलो नाही, चला शब्द आहे तुम्हाला आमचा, कोणत्या दिशेने म्हणलेलो नाही. त्यांनी सरकारने चर्चेला येऊ नये असं कधीच म्हणलेलं नाही आणि तोडगा काढू नये. आम्ही हमेशाच म्हणलो ना उपोषणा सुद्धा, तुम्ही या आणि चर्चा करा, तोडगा काढा. आताही तुमच्या प्रश्नात तेच उत्तर दिले, तुम्हाला चर्चेलाच यायचं नाही, तोडगा कसा निघत? या तुम्ही चर्चेला, सांगा इतक्या दिवसात आम्ही सगळ्या स्वयंची अंमलबजावणी करणार आहे, बस का? आता मला बरंच लागणार ना, थोडे एक दोन दिवस बरं लागलं की निघतो, थोडं मत चालतात आलं पाहिजे एकट्याला. दोघ जण धरून म्हणल्यावर मी पडायचं तिथं गर्दी. माझा मायबाप समाज मला लेकरावून प्रेम करतोय माझ्या, हो मी ठासून सांगतो, मी इकडं दाखवण्यात येईल, ते तिकडं परेशान आहेत सगळ्या महाराष्ट्रात, मला तसे निरोप आहे. माझा मायबाप लय समाज प्रेम करतो, मी एकदा जर लोकात गेलो तर लोक भेटायला आले तर मला उभा तर राहता आलं पाहिजे, त्यांना सहन होणार नाही ते मला तसं बघून. मराठवाड्यात काढणार आहेत की मग राज्यात, मराठी राज्यात येत आणि सगळे ओबीसी बांधव गाव खेड्यातले सगळ्या जाती धर्मात लोक आमच्या सोबत येतात. मी खाली नाही जातीवाद करत, वर बी नाही करीत, मी मराठ्याचा चुकला तरी त्याला ही का धान माझ्या सहज बोललोय. काय तुका मराठ्याचा आहे का, तुका अमक्याचा आहे का, हे सहज बोललो जाऊ. मी शेतकऱ्याच पोरग एखादा शब्द जातो, मी त्याला एकट्याला बोललोय, ब्राह्मण समाजाला नाही. मी सांगतानी सांगितलं इथून तिथून, आणि माझ्या मनात द्वेष असतं ब्राह्मण समाजात. तर परळीचे बांधव आले होते माझ्याकडं, परशुरामांचा कार्यक्रम होता मोठा प्रतिष्ठानचा, त्यांनी सांगितलं भाऊ आपल्या थोडं रास्ता रोकच हे करायला लागतं. सगळ्या मराठ्यांनी सांगितलं साध्य आहे. बंजारा बांधव आले होते, ते म्हणले नाशिकला आमचा मोठा देवीचा कार्यक्रम आहे, म्हणलं पुरा रस्ता मोकळा करायचा. मी सांगितलंय संत रोहिदासांची जयंती होती, ते बांधव आले, म्हणलं पुऱ्या मराठ्यांनी त्याचं सामील व्हायचं, आणि त्यांचं जर रॅली रस्ता रोकतून आली तर रस्ता रोक बाजूला करायचा, त्यांना रस्ता द्यायचा. जातीवादी नाहीये, खालचे लोक आमचे. तुमचा का ठेका घेतला का नेत्याचा? आम्ही आमच्या जीवावर मोठं झालं आणि त्याचा का जुटून आमच्या? पाटील साहेब, गेल्या अनेक दिवसांमध्ये बीड, जालना आणि छत्रपती संभाजीनगरात
जाहिरातबाजी करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला. उपमुख्यमंत्री नमस्कार करतात. त्याचा अर्थ काय धरून मराठ्यांसाठी काय काय केलं? हा अच्छा हा तसा उल्लेख आहे मराठ्यांसाठी काय काय. गृहमंत्री साहेब तुम्ही आम्हाला सारथी दिली म्हणता महामंडळ दिलं म्हणता जरा पोराला विचारून बघा खाली किती जाच काठी आहेत त्याचं कर्ज होत आहे का त्याला किती जाच काठी आहेत त्याच ते पैसे आहेत का तुम्ही बँकेत दाखव स्टेटमेंट दाखव आमक घर तमक घर त्याजवळ पैसे तर तुमचं कर्ज काढायचं काय गरज आहे काय गरज आहे इतक्या जाच काठी त्याच्या जरा खाली विचारून बघा त्याचा किती फायदा झाला. दुसरं सारथी दिली ना सारथीचे पोरं आत्ता आरडत येत आत्ता टाव फोडी देत आणखीन उपोषणला बसलेले हजारो पोर आहे आणि तुम्ही हे दोन भूषण सांगायला लागले बाकीच्या नाही दिले का महामंडळ तुम्ही महाजोती बाटी ताटी नाही का आम्ही म्हणलो का वाई कशाला ओपन केलं बाकीचे महामंडळ काय म्हणलो कशाला दिले आणि हे दिलं तर सांगायला लागला बाकीच्याला आरक्षण दिलं आम्हाला आरक्षण द्या असं म्हणतोय आम्ही बरोबरी करा समानता ते येवल्याचा म्हणत असतो समानता पाहिजे समानता करा मराठ्याला फसू नका काय काय दिले जाहिरातबाजी करू मराठे आता हुशार आहेत आणि तुम्ही किती फोडा मराठ्यांचे आमदार त्यांचा नाव विलास आहे म्हणून ते लढतात त्यांच्या खालचे कार्यकर्ते मराठ्यांचे जे आहेत ना त्यांना वाटतं योग्य आहे आपल्याला एकदा आरक्षण मिळालं म्हणजे आपले लेकर मोठे होते नेता काय आपल्याला मोठा करणार नाही असं त्या आमदाराच्या खालच्या कार्यकर्ते म्हणते हे दोन दिवसाच्या माझ्यापर्यंतच्या प्रतिक्रियात जर तुम्ही ऐकत असलात ना हे मीडियातून तर तुम्हाला जाहीर सांगतोय मी की आमदार मंत्री जर सोडले तर खालचे म्हणतात आमच्या लेकराचं कल्याण होईल मोठा झाला तर आमचा तो नेताच होईल आरक्षण मिळालं आमचे लेकर तरी मोठे होते पण आम्हाला म्हणता येत नाही तसं समजून घ्या. आणखीन तरी लाभ घेऊ नका मराठ्यांची नाराजीच्या अंगावर मी आणखीन तुमच्याच हिताचं सांगतोय तुम्ही माझ्यावर एवढे षडयंत्र असले तरी पण तुम्ही जर यातून शहाणपणीत असलं माझ्या बापाची भूमिका बजावत असलात तर या प्रेसच्या माध्यमातून हे संदेश घ्या आणि ते किती फुटले तरी मराठ्यांनी त्यांना मराठी विरोध ठरवलाय आता त्या आमदारांना कारण त्यांना मोठं गोरगरीब मराठ्यांनी केले आणि ते काय बोलायला लागलेत हे मराठ्यांनी ऐकलं ते म्हणते हे जरांगे पाटील आमच्या नेत्याला बोलला. अरे तुमच्या नेत्याला बोललो पण तुमच्यासाठीच बोललो ना आणि तुमच्या जातीसाठीच बोललो ना तुम्हाला थोडं बोललोय उलट तुम्ही जाती कोण बोलायला पाहिजे जाती कोण नाही बोलायचं नेत्याकडे जायला पाहिजे म्हणायला पाहिजे हे द्या ती कसा बोलतो मग आम्ही बघतो मी बी कानाल घरीन मग मोगमत तुम्ही जात दिली सोडून आणि लागला तर बराळायला नेता नेता करीन मी नाही हटत. त्याचबरोबर राज्यामध्ये 11,000 शिक्षक भरती सुद्धा सरकारने केलेली आहे तर तुम्ही म्हटलं होतात की आरक्षण भेटल्याशिवाय नोकर भरती करायची नाही त्यांनी आरक्षण दिलं त्यानंतर नोकर भरती सुरू केलेली आहे त्या नोकर भरतीचा सुद्धा आता मराठा समाजाला फायदा होणार आहे. मी सांगतानाच सांगितलं पहिल्यांदा मी सांगत होतो आज त्यांचे नाकारलेलं नाही आहे आम्ही ते बी ह्याच आंदोलनात दिलेलं आरक्षण पण ते टिकणार हे का आम्ही पहिल्यापासून विचारतोय त्यांना ते ओपन कोर्टात त्याची हिअरिंग होणार आहे का कारण ते चॅलेंज केलंय आता त्याची याचिका दाखल झाली थोड्या दिवसात त्याची आता मराठ्यांच्या विरोधात जी याचिका करताय ती तारीख पडणार आहे ते आरक्षण पुन्हा मराठ्यांच्या पोराचा घात करणार आहे त्याच्यासाठी आमचं आहे ते द्या असं आम्ही त्यांचं आमचं त्यांना म्हणणं आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना घ्यायचं ते घेतील ना आमचा कुठे विरोध आहे त्यांना. पाटील सर मुख्यमंत्री बोलताना असं देखील म्हटले होते की आम्ही ज्या त्रुट्या होत्या त्या त्रुट्या भरून काढल्या आहेत मात्र आरक्षण टिकणार नाही असं म्हणजे चुकीचं आहे त्यामुळं नेमकं आपल्याला कशामुळे वाटतंय की हे आरक्षण टिकणार नाही नेमकी कारण तरी आम्हाला सांगावी. नाही हे सरकारला माहित नाही ना मी का सांगावं त्यांच्याकडे काय अभ्यास नाही काय सांगितलंय मी सांगायचं त्यांना आता वेळोवेळी त्याचा पुढे वेळ घालायचा आपण पण ते आरक्षणात 13% होते एसीबीसी त्याच्यात आणि याच्यात जेमेन आसमानचा फरक याच्यातले खूप रूल तोडलेले आहेत त्यांनी खूप साधे साधे विद्यापीठ ठेवलेत इंजिनिअरिंगला मेडिकलला त्याच्यात काही त्याच्यापासून फायदा नाहीये मग मोठ्याला शिक्षणात नाही मग आम्ही ईबीसी मध्ये बसतोय अशा ठिकाणी दिलंय ते आरक्षण मग तर आम्ही ईबीसी मध्ये बसतोय ना तुमच्या आरक्षणात काय गरज आहे आमची मागणी ओबीसी आरक्षणातून आहे आणि सगळे सगळे शब्द तुम्ही घेतलेले ते आम्हाला पाहिजे आणि त्याच्यापासून मी तसं बरं गाठू शकत नाही जेला भोगायला तयार आहे सडायलाही तयार आहे त्याच्यात पण मराठ्यांची गद्दारी नाही करू शकत सुटून बी आलो तरी सरकार कोण आरक्षणच घेणार. पाटील दिसते काय तसं काय पोलिसांची चर्चा झाली काय नाही पोलिसांची चर्चा नाही दिसलंही नाही
परंतु एकूण जो अंदाज दिसतोय मला मुंबईला रॅली नेल्यापासूनचा षडयंत्र रचन ट्रॅप रचन कालचा प्रयोग काय गरज होती करायची आम्ही का मुंबईत चाललो होतो का आधी नाही तुम्ही तारीख बदलली गृहमंत्र्यानं कोर्टाची आमची 13 मार्च होती अलीकडे गेली दुसरं सांगतो मान्य न्यायालयाने सांगितलं शांततेत आंदोलन करा तुम्हाला अधिकार आहे रस्ता रोको शांत झाले गुन्हे का दाखल केले तिसरी गोष्ट 10% घ्या म्हणून माझ्यावर दडपण का आणताय मराठ्यांची मागणी ओबीसी आरक्षण यांना वाटतं हे बिल आणि बदलत आणि मराठ्यांचं घाट करी ते आरक्षण टिकणार नाहीये आताच लोक कोर्टात गेले माझ्या मराठ्यांच्या पोराचं वाटलं त्यामुळे मला सगळ्या स्वैऱ्यांचाच पाहिजे मी 8% ते 100% मला करणार आहेत कारण मी शेतकऱ्याचा पोरग आहे मायबाप आहे सरकार म्हणजे मायबाप मी शेतकऱ्याचे पोरग आहे गोरगरीब कष्टकऱ्या मराठ्यांचे लेकरं मोठे व्हायत म्हणून लढतोय माझ्यासाठी एस आय टी असती व्हायत माझ्यासाठी विधान भवनात अधिवेशनात मागणी असती का अटक कराय तर गुन्हे दाखल करा काय केलं असं हे तुमच्या नेत्याला बोलायला पाहिजे तुम्ही तुम्ही माझ्यावर गुन्हे दाखल करणार ना मराठी सुद्धा तुमच्यावर गुन्हे दाखल करणार तुम्ही आम्ही 6 महिन्यापासून तुम्ही आम्हाला फसवलंय म्हणून मराठी फक्त आता शांत चित्ताने बघतायत मराठी घाबरलेले नाही आणि खचणार बी नाही लक्षात ठेवा तुम्ही बघतायत माझ्या तुम्ही काय काय करायला लागलात आणि मराठ्यांना माझ्या बघा 5-7 दिवस याची 10% आरक्षणाची अंमलबजावणी सगळ्या आमदारांची तुम्ही उलट त्यांना म्हणायला पाहिजे तो आधी सुद्धा तुम्ही काढली ना तुमच्या नेत्याला म्हणायला पाहिजे होतं राग येण्याऐवजी तुम्हाला जाती कोण बोलायला पाहिजे तुम्हाला नेत्याचा राग यायला पाहिजे होतं सगळ्या मराठ्याच्या आमदारांना मंत्र्यांना की तुम्ही आधी सूचना काढली ती द्या मग ते कसं काय डेव करतात बघू मग मी सुद्धा कानाला धरला असतो की माझी चूक आहे गुन्हे मागं घेऊ म्हणले होते तुम्ही मागं घ्या मग तो कसं काय डेव करतो बघू मी तुमच्या पुढं कानं धरले असते धोका दिलाय तुमच्या नेत्यानं म्हणून त्याला बोललो आणि तुम्हाला त्याचा राग येण्याऐवजी तुम्हाला जाती कोण होऊन तुम्हाला त्याचा राग यायला पाहिजे होतं तू कर उलट करताय तुमच्या स्वार्थासाठी गोरगरिबांचे मराठ्यांचे पोरं मारायला निघालात तुम्ही माझी मराठा समाजाला विनंती एकजूट फुटून देऊ नका तुमच्या लेकराच्या पदरात आरक्षण टाकल्याशिवाय मी हटत नाही मग मरण पत्करत आणि मी स्वाभिमानानं यांनी जे षडयंत्र असलं ना त्याच्या जवळ मरायला तयार पण मी हटायला तयार नाही मराठ्यांना यांनी जर मला अटक केलं आणि यांनी सगळ्याच वेळी जर अंमलबजावणी केली नाही तर आंदोलन करायचं पण शांत आहे कुठंच राज्यात शांतता आपल्याला पसरू द्यायची नाही की माझं पहिल्या दिवसापासूनचं म्हणणं आहे पण एकजुटीत एवढी ताकद आहे आणि शांतता आहे तुम्ही लाखानं करोडोने एकत्र आले ते सरकारला द्यावंच लागणार हे 7-8 दिवस 5-7 दिवस काय करतात आपण जरा शांत चित्ताने बघू ही मराठ्यांना विनंती करण्यासाठी मी आज सुरुवातीला बोललोय मी शेवटचं एवढंच सांगतो एक 7-8 दिवस शांत बघा हे काय करतात सायलेंट राहा महाराष्ट्रातले करोडो मराठी फक्त आमर साखळी उपोषण आणि धरणे आंदोलन चालले आणि शांत बघा कोणचा आमदार कोणचा मंत्री गृहमंत्री काय करतोय काय षडयंत्र कंट्रोल करतोय आंतरवालीवर काय दडपण आणायला लागलेत कशामुळे आणायला लागलेत शांत माइंड ठेवा आपण आपल्या शेतात आपण आपल्या व्यवसायात मराठ्यांना मिळून द्यायची वेळ आली की किती जण विरोधात चाललेत तुम्ही शांत चित्ताने जे एकदा बघितलं एक 5-7 दिवस 7-8 दिवस शांततेने घ्या जरा एवढी माझी सगळ्यांना विनंती आहे फक्त बघा आणि सगळ्यांनी ईमेल करायच्या मागा लागा मराठ्यांवरची आंतरवाडीसह महाराष्ट्रातल्या मराठ्यांवर सरकारने चालवलेली दडपशाही थांबवा आणि आता शेवटचं सांगतो काल DYSP साहेबांचा अंबडचे ऐकून आम्ही त्यांचा शब्द मोडलेला नाही त्यांना एक विनंती आहे आणि जालन्याच्या SP साहेबांना सुद्धा विनंती शेवटची गृहमंत्री जाणून बुजून करतोय तुम्ही ती ऐकून अशांतता पसरू देऊ नका तुम्ही मंडप काढण्याच्या भानगडीत पडू नका ते शांततेत आंदोलन आहे आंतरवालीच्या लोकांना अटक करायचं आजपासून बंद करा शेवटचं सांगणं आहे माझं आज आता आणि गृहमंत्र्याचं सांगणं आहे असलं रडकं खेळायचं नाही जे दूध का दूध पाणी का पाणी करायचं ना ते होऊन जाऊ दे पण यातलं रडकं खेळायचं नाही आणि गोरगरीब मराठ्यांना गुंतवून त्यांच्यावर दडपशी आणायचं नाही मराठे सहन करायचं सहन करतील मराठ्यांच्या सहनशीलतेचा अंत बघू नका आणि शेवटचं सांगतो नाराजीची लाट अंगावर घेऊ नका मराठ्यांची अंमलबजावणी सगळ्या स्वैऱ्यांची करा लाट अंगावर घेऊ नका तुमच्या हातातून संधी गेलेली नाही इतक्या मोठ्या प्रमाणात दडपशाही सुरू आहे किती या इंग्रजांना सुद्धा कधी केली नसं असं गृहमंत्र्यांचा इतका भयानक जातीयवाद सुरू आहे सध्या जातीय द्वेष मराठ्यांविषयी ते बंदूक त्यांच्या फेसबुक त्या इंस्टाग्रामला टाकणं
ते दाखवणं, ते खुन्नस मराठ्यांविषयी दाखवणं, याचबरोबर आता सातवा मुद्दा सांगतोय, हे झालं त्यांचं. मी भांडलो मायबापा कोणासाठी, मराठ्यांसाठी. मग त्याच्यात श्रीमंत मराठा असो, राजकारणी मराठा असो, नोकरदार मराठा असो, व्यावसायिक मराठा असो, शेतकरी मराठा असो, कष्टकरी मराठा असो, गोर गरीब 6 कोटी मराठ्यांसाठी मी भांडतोय. मी बोललोय नेत्याला, राग आलाय मराठ्याच्या नेत्याला. का आला? आमच्या नेत्याला कमून बोलला. तुझा नेता आहे का? जाते तुला नेत्याने जवळ कमी केलंय माहितीये का? या गोर गरीब मराठ्याने तुला मतदान केले, तू आमदार मंत्री झाला म्हणून त्यांनी जवळ केले तुला. अगोदर मराठा समाजाला महत्वाचं सांगतो की आपल्या चलबिचल गैरसमज नको. आपली मागणी ओबीसी आरक्षणातली सगळ्या स्वरी त्याच्यावर आपण ठामेत, मग काही झालं तरी हरकत नाही. अटक होऊ किंवा चौकशा होऊ नका. काय दुसरी गोष्ट, महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला पुन्हा एकदा की जे विद्यार्थ्यांच्या परीक्षेत आणि काही सामाजिक बांधवांचे कार्यक्रम होते, त्यामुळं आपण जे आपले कार्यक्रम 3 मार्चपर्यंत ठरलेले होते ते आपण स्थगित केलेले आहेत आणि त्याचं रूपांतर गावागावात, शहरात शहरात साखळी उपोषण आणि धरणे आंदोलनात आपण केले. हे बांधवांनी लक्षात ठेवून ते सुरू करावं. आता विषय राहिला की जे दडपशाही सरकार कोण चालली ती, गृहमंत्र्यांनी आदेश दिलेत की आंतरवाडीतला मंडप काढून फेका, तिथलं व्यासपीठ काढून फेका, छत्रपतींचा पुतळा येथे काढा, सगळं फेका तिथलं. तर रोज म्हणजे कालही झालं, रात्री पण झालं की त्या मंडपसाठी ती दडपशाही सुरू आहे. ते मंडप मराठ्यांच्या अस्मितेचा, त्या आंतरवाडीचा मंडप नाही. त्यामुळं गावकऱ्यांनी घाबरण्याची गरज नाही, ते मराठ्यांची अस्मित आहे. त्याच मंडपनं मराठा हे केलेलं आहे, त्याच मंडपनं मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळवून दिलेलं आहे. आपली जी मागणी ते तोच मंडप पूर्ण करणार. त्यामुळं सरकारला, विशेष करून गृहमंत्र्यांना सांगणं आहे, असले चाळे तुम्ही बंद करा. पुढं मंडप काढून फेकल काय, तिथं काय खुणं पडलेलं नाही आहेत, तिथं काय दहशतवाद्याची केंद्र नाही आहेत, तिथं संचारबंदी लावायला, तिथं काय कापाकापी झालेली नाही, तिथं शांततेत आमरण उपोषण, साखळी उपोषण सुरू आहे सध्या. आता तुम्ही गावावर चाललेली दडपशाही त्या गावकऱ्यांची बंद करा लवकर. आणि मराठा समाजा नाही, काही चंबेचर व्हायचं नाही, शांत चित्तानं बघा किती दिवस यांची मजा करता येते. आणि आता तुम्हाला चौथा मुद्दा मराठा समाजाला सांगतोय की आपण आजपासून करोडो मराठ्यांनी ईमेल करायला सुरुवात करायची. राष्ट्रपती, पंतप्रधान, महाराष्ट्राचे राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना आंतरवालीसह महाराष्ट्रातील मराठा समाजावर सुरू असलेली दडपशाही सरकारकडून थांबवा आणि सगळ्या स्वाऱ्यांची अंमलबजावणी करा. हे सगळ्यांनी ईमेल करोडोच्या संख्येनं करायला सुरुवात करायची आजपासूनच. फेसबुकवरती आपल्या त्यांचे जे जे ईमेलच्या माध्यमातून तुम्हाला जसं जाता येईल सरकारच्या वेबसाईटवर, त्या पद्धतीनं आपण सगळ्यांनी जावं, हे काम सुरू करा. कारण आपण शांततेत करायचं सगळं काय. आता पाचवा मुद्दा सांगतोय, मी हटत नाही. त्यांचं म्हणणं आहे 10% आरक्षण घ्यावं, नसता याला गुतवायचं. मी भेत नाही, मी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळवून दिल्याशिवाय हटणार नाही, हा माझा मराठ्यांना शब्द आहे. मराठ्यांशी मी काहीतरी करू शकत नाही, जेलमध्ये टाकून मला त्यांनी सडवलं तरी मी हटत नाही. आणि मराठा समाजाला सांगून ठेवतो, आज मला त्यांनी अटक बी केलं तरी तिथं माझं आमरण उपोषण सुरू होणार आहे. मग ते जेल असो किंवा पोलीस स्टेशन असो किंवा हॉस्पिटल असो किंवा आंतरवाली असो ना, तिथे कुठे असो, मी समाजासाठी शेवटच्या क्षणापर्यंत तडफडून मरायला तयार आहे, परंतु मी हटायला तयार नाही. सहावा मुद्दा सांगतो, हे कशासाठी 6 महिन्यापासून सरकार सगळ्या स्वयंची अंमलबजावणी करीन म्हणतंय, करत नाही. सरकार गुन्हे मागे घेईल म्हणतंय, 6 महिन्यापासून आंतरवलीसह महाराष्ट्राचे घेत नाही. गॅजेट घेईन म्हणतंय, हैदराबादचं घेत नाही, बॉम्बे गव्हर्नमेंटचं घेत नाही, सातारा संस्थांचं घेत नाही. सरकारनं प्रमाणपत्र वाटप करायचे 1 महिन्यापासून बंद केले, ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांचे. सरकार जाणून बुजून हायकोर्टाची तारीख आपल्याला 3 मार्च असताना अलीकडे घेतली गृहमंत्र्यानं, तिथे आपल्याशी दगाफटका केला. मान्य न्यायालयाने सांगितलं होतं शांततेत रास्त रोको करा, तो अधिकार आहे तुमचा, जनतेचा. आपण शांततेत केले तरी गृहमंत्र्यांनी गुन्हे दाखल केले, हे जाणून बुजून आपल्यावर अन्याय आहे. आणि सगळ्यात महत्वाचा अन्याय म्हणजे त्यांचं म्हणणं याने 10% आरक्षण स्वीकारावं. ते 10% आरक्षण ज्या विद्यार्थ्यांना घ्यायचं आहे त्यांनी घ्यावं, आमची जोर जबरदस्ती नाही. परंतु मराठ्यांची मागणी, राज्यातल्या मराठ्यांची मागणी, ओबीसीतून आरक्षण, आणि ते घेतल्याशिवाय मी हटणार नाही. मायबाप मराठ्यांना माझं एवढंच सांगणं आहे, मी हटत नाही. चलबिचल करण्याची गरज नाही, कोणी फ्रेश राहा, सगळेजण शांत राहा, मजा बघा,
किती दिवस सरकार मराठ्यावरती लक्ष आहे करत आहे, आपण वेळेवर ठरवूयात आंदोलन काय करायचं, पण शांततेत